विजय वडेट्टीवार बोलत आहेत. संविधानासाठी या देशातील गरीब आणि शेतकरी बेरोजगार यांना ही सुवर्ण संधी आहे की आता बदला घेण्याची वेळ आलेली आहे. आणि मला वाटतं की नक्कीच आजच्या निवडणुकीतून मतदार बदला घेतील आणि मोदी सरकारला याही स्पेसमध्ये मी तुम्हाला नक्की जबाबदारीनं सांगेल, हा फेजसुद्धा प्रचंड मतांनी आम्ही निवडून येऊ. जसं मागच्या 102 जागांचं झाला त्यामध्ये साधारणतः आम्ही 78 ते 80 जागा जिंकत आहोत, हा सर्वेच पुढे आलेला आहे. आणि आत्तासुद्धा या 88 सेकंड फेजमध्ये आम्ही नक्कीच यातील 50 ते 60 जागा जिंकू असं एकूण वातावरण आहे. तो सर्वे तो रिपोर्ट सगळा आलेला आहे. त्यामुळे जशा निवडणुका पुढे जातील तसं तसं मोदी सरकारचा पतनाचे दिवस हे जवळजवळ येतील आणि जनता या भ्रष्ट जुमलेबाज सरकारला आता विटली आहे, तो नक्की बदला घेईल हा आम्हाला विश्वास आहे. नाही नाही, अशा ज्या जिल्ह्यातील नेता आहेत त्या नेत्यांनाच संदर्भात चर्चा होत असते आणि विश्वजीत आमचे त्या सांगली जिल्ह्यातील पतंगरावांच्या नंतर एक यशस्वीपणे आणि मेहनत करून अख्खा जिल्हा सांभाळून आहे आणि एक युवा नेतृत्व म्हणून त्यांचं नाव हायकमांडच्या पुढे सातत्यानं आहे. त्यामुळे जरी उमेदवार कोणी असला तरी त्या जिल्ह्यातील नेत्यांना मेहनत करावी लागते, त्यांच्यावरही निवडणुका अवलंबून असतात. म्हणूनच मॅडमनी त्यांचं नाव घेतलेलं आहे. विशाल पाटील हे आता नवीन आहेत, तरुण आहेत, त्यांना थांबायची संधी होती, भविष्य होता, पण त्यांनी घाई केली आता आणि अतिघाई ही फार डेंजर असते आणि मला वाटतं की ती घाई त्यांना अडचणीची ठरेल. या वयामध्ये थांबून जरा पेशन्स ठेवून पुढे जाण्याची आवश्यकता होती. राजकारणात प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून माझे आत्ताही त्यांना एवढाच सल्ला राहील की विशाल पाटलांनी त्यांच्या भविष्याचा विचार करून थांबावं, थांबवता येईल तर त्यांनी पाठिंबा द्यावा आणि आघाडीचा धर्म जो आहे तो पाडण्यासाठी त्यांनी पुढे यावं. त्यांचा कामाचा आणि त्यांच्या एकूणच मेहनतीला नक्की भविष्यात फळ चांगलं येईल. कारवाईच्या संदर्भात तर होईलच. शेवट आपल्याला पक्षाच्या आणि आम्ही इंडिया आघाडीच्या जे काही जागा वाटप झालंय त्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन कोणी नेता काम करत असेल तर त्या त्या पक्षांनी ती कारवाई करणे अपेक्षितच आहे. आणि मला वाटतं की प्रदेशाध्यक्षांनी त्यांना तशी सूचना दिली आहे आणि त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा नक्की आहे. बॅलेट पेपर संदर्भात सगळ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आणि ईव्हीएमवरच निवडणुका होईल असं ते असला तरी निकाल राखून ठेवलेला आहे. दोनही या याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की व्हीव्हीपॅटच्या ज्या स्लिप आहेत त्या पण मोजणी कराव्यात. त्या जरी मोजणी करण्याचा आदेश झाला तरी नक्की ईव्हीएमच्या संदर्भातली जी काही आता लोकांमध्ये संभ्रम आहे आणि द्विधा मनस्थिती आहे ती नक्की त्याच्यावर पडदा पडेल. पण ते व्हीव्हीपॅट मोजण्याची तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश करावेत अशी देशातील जनतेची मागणी आहे. शेवट विजय आमचा की त्यांचा ही जनता ठरवते आणि महाराष्ट्रातील जनतेने देशातील जनतेने ठरवलं आहे. नांदेडकरांनी सुद्धा ठरवलं आहे की यावेळेस महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला मदत करायची आणि जिंकून आणायचा हा निर्धार केला आहे. त्यामुळे विजय 24 तारखेला कळेल. तो विजय हा महाविकास आघाडीचा असेल, काँग्रेसचा असेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. राहुल गांधींची अमरावती सभा झाली त्यावरून रवी राणांनी म्हटलं की आता त्यांचा फायदा आम्हालाच होणार आहे कारण की त्यांनी तशी वातावरण निर्मिती दिली त्याचं बेनिफिट आम्हालाच मिळेल आणि पप्पू असा देखील त्यांनी म्हणले आज नाही नाही जो माणूस ज्यांची कारकिर्दच म्हणा त्याच लेवलवर ते बोलणार.
ज्याची कारकीर्द बारच्या सिक्युरिटीपासून गार्डपासून झाली, आता त्या माणसाला तोंडात ही शब्द येणे अपेक्षित आहे, ज्याचं म्हणजे सिक्युरिटीचा बासच होता तो एका डान्स बारच्या. त्यामुळं अशा व्यक्तींनी असे शब्द वापरणं काही फार मोठी गोष्ट नाही. आपल्या अवकाशात राहून बोललं असतं तर बरं झालं असतं, अवकाशाच्या बाहेर बोलतो हा माणूस. आणि येणाऱ्या 4 तारखेनंतर या राणाची अवकात काय आहे हे जनता दाखवेल. हो, कारण पहिल्यांदा त्यांनी कांदावरचा निर्यात कर थांबवला होता आणि निर्यात करायसाठी परवानगी दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.